नमस्कार, मी हरिप्रसाद देवकर। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। मंगळवार येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचे 30 ऑगस्ट पूर्वी भूमिपूजन करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। निरीच्या पाण्याची राजरोसपणे चोरी। पोलीस पाटलावर वाळू माफियांचा हल्ला। पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू। आणि मंगळवारात राज्यस्तरीय संमेलनासाठी अभिनेते प्रदीप पटवर्धन, दिगंबर नाईक, अभिनेत्री गायत्री जाधव, गायक मोहम्मद आयाज आरजे पल्लवी मंगळवारात येणार। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। वीरशैव लिंगायत समाजातील श्रद्धास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वर यांची सोलापूर जिल्ह्यातील मंगळवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन 30 ऑगस्ट पूर्वी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत केली। या बैठकीस ओबीसी खात्याचे मंत्री डॉक्टर संजय कुटे, सोलापूर जिल्हा पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या सहित ओबीसी खात्यांचे व विविध खात्यांचे महत्त्वाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते। तर लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक काकासाहेब कोयटे, अध्यक्ष सुनील रुकारी, कार्याध्यक्ष सरलाताई पाटील, गुरुनाथ बडुरे, राजाभाऊ मंडे, उदय चौंडे, माजी आमदार मनोहर पटवारी, राजकुमार मजगे, ॲडव्होकेट शैलेश हवनाळे, प्रदीप वाले, प्राध्यापक समेश्वर पांगावे, लक्ष्मण उळेकर, अनिल रुद्रके, श्रीकांत तोडकर, आर्किटेक्चर संजीव तोडकर, प्राध्यापक सुदर्शन बिराजदार, प्रदीप फाले यांच्यासह लिंगायत संघर्ष समन्वय समितीचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते। निराळजोगा कालवा शाखा क्रमांक 5 ला सोडलेल्या पाण्याची राजरोसपणे मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने हे पाणी मागणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार का, हा संशोधनाचा विषय आहे। या कारणातून पाण्याची होणारी चोरी थांबावी अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। निरा उजवा कालव्याचे पाणी सांगोला तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना मिळावे यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी पुणे येथील सिंचन भवनासमोर महिन्यापूर्वी धरणे आंदोलन केले होते। 19 जुलै रोजी निरा उजवा कालव्यातून सांगोला शाखा 5 ला पाणी सोडले आहे। हे पाणी 53 किलोमीटर पर्यंत आले आहे, परंतु या कालव्यावर तसेच या कालव्याच्या उपफाट्यावर ठिकठिकाणी मोटारी व ट्रॅक्टरला लावून मड पंप मोठ्या प्रमाणात बसवून अवैध पाणी उपसा केला जात आहे। यामुळे हे पाणी पुढे सरकत नाही। या कालव्याच्या पाण्याने या कॅनलच्या शेजारी असणारे शेतकरी मोठमोठी शेततळी विहिरी अवैधरित्या भरून घेत आहेत। ज्या ठिकाणापर्यंत कालवा झाला आहे त्या ठिकाणी प्रथम पाणी नेऊन ते नंतर इतर फाट्यांना सोडले जाणार आहे असे अधिकारी सांगतात। पण सध्या या कालव्याचे मध्येच पाणी अवैधरित्या उचलले जात असल्याने हे पाणी पुढे कधी जाणार हा संशोधनाचा विषय आहे। अवैधरित्या उपसा होणाऱ्या पाण्याची चोरी थांबवावी व रितसर अर्ज करून मागणी असलेल्या ठिकाणी पाणी द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। हे पाणी कोणत्या भागाला किती दिले जाणार आहे हे कोणीही ठोस सांगू शकत नाही। सांगोला शाखा 5 वरील पाणी वापर संस्थांनी रितसरप्रमाणे अर्ज भरून पाण्याची मागणी केली आहे। त्या संस्थांना मागणीप्रमाणे पाणी मिळावे अशी मागणी लाभधारक शेतकरी वर्गातून केली जात आहे। भाजप सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली असून आता आरक्षणासाठी आरपारची लढाई सुरू करावी लागणार आहे। यासाठी पंढरपुरात 11 ऑगस्टला राज्यातील सर्व संघटनांच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती धनगर समाज महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी पत्रकारांना दिली। डांगे म्हणाले, भाजप सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, पण गेली 5 वर्षे भाजप सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे। या विरोधात समाजात कमालीची असंतोष असून आता सरकार विरोधात आरपारची लढाई करावी लागणार आहे। यासाठी पंढरपुरात समाजाच्या सर्व संघटनांचा महामेळावा होणार आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे असणार आहेतच। त्याचबरोबर काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधीही या उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सरकार विरोधातील सर्वच घटकांना निमंत्रित केले जाणार असून या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत। काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही मेळाव्यासाठी निमंत्रण करणार असल्याचे त्यांनी सांगितले। वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडून दिल्याचा राग मनात धरून चौघा वाळू माफियांनी खानापूरचे पोलीस पाटील सिद्धाराम हनुमंतराव पाटील यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली। रविवारी पहाटे 3 वाजता येथील बेघर वस्तीत हा प्रकार घडला।
या प्रकरणी एकास अटक झाली असून अन्य तिघे फरार असून रमेश संगप्पा वाघमारे, प्रकाश संगप्पा वाघमारे, भीम सिद्धू कांबळे आणि विजय हजारे सर्वजण राहणार मंद्रूप अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी मध्यरात्री 1 वाजता मंडल अधिकारी फुलारी यांनी पोलीस पाटील सिद्धाराम पाटील यांना भ्रमणध्वनी करून वरून वाळू वाहतूक होत असल्याचे सांगितले. आपल्या दुचाकीवरून पाटील हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गाडी अडवून पोलीस ठाण्यात आणण्यास आधी 2 तलाठीही ट्रकमध्ये बसले. पाठीमागे पोलीस पाटील आपल्या दुचाकीवरून विंचूर मार्गे मंद्रूपकडे निघाले होते. त्यावेळी बेघर वसाहतीजवळ चौघे आरोपी थांबवून होते. चौघांनी त्यांची गाडी अडवली. एकाने तुम्हीच आमची गाडी पकडून दिली असे म्हणत त्यांची दुचाकी पाडली, तर दुसऱ्याने त्यांच्या खिशातील मोबाईल, डायरी आणि चष्मा काढून घेतला. काही काळाच्या आत चौघांनी पट्ट्याने आणि लात्याबुक्क्याने बेधाम मारहाण करण्यास सुरुवात केली. जखमी अवस्थेत सिद्धाराम पाटील यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवली आहे. सोलापूर मोहोळ या राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक स्थितीत थांबलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये सोलापूर शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 12:30 दरम्यान सावळेश्वर टोलनाक्याजवळ गावडे नर्सरी समोर घडली. कैलास दत्तू काकडे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कैलास दत्तू काकडे वय 47 राहणार कामती रोड जुना टोलनाका मोहोळ हे सोलापूर येथे शहर पोलीस दलात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ते आले दैनंदिन कामकाज आटोपून बुलेटवरून मोहोळच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी सावळेश्वर टोलनाक्याजवळ गावडे नर्सरी समोर महामार्गावर साईड पट्टी लगत आयशर टेम्पो इंडिकेटर न लावता धोकादायक स्थितीत उभा होता. त्याला काकडे यांच्या दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली. अपघाताबाबत सावळेश्वर टोलनाका अपघातात पथकाने काकडे यांना उपचारासाठी सोलापूर येथे पाठवले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मंगळवार 3 व 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलनासाठी महाराष्ट्रातील मान्यवर अभिनेते, अभिनेत्री, साहित्यिक, गायक, निवेदक असे अनेक कलावंत मंगळवारी येणार असल्याने मंगळवार परिसरात सदरच्या संमेलनाविषयी मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. सूर संगम ग्रुप, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंगल कार्यालयात 3 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय महिलांचे साहित्य संमेलन होणार असून या साहित्य संमेलनास बबन चित्रपट फ्रेम अभिनेते गायत्री जाधव व मान्यवर साहित्यिक हजेरी लावणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या संगीत संमेलनास अभिनेते प्रदीप पटवर्धन, दिगंबर नाईक, बबन मराठी चित्रपट फ्रेम अभिनेत्री गायत्री जाधव, महाराष्ट्राचा महागायक मोहम्मद आयाज, 92.7 बिग FM RJ पल्लवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही संमेलनासाठी राज्यभरातून सुमारे 125 जणांनी आपला सहभाग नोंदवला असून सर्व स्तरातून संमेलनाला चांगला प्रतिसाद असल्याने मंगळवारी होणारे पहिले राज्यस्तरीय साहित्य व संगीत संमेलन न भूतो न भविष्यती ठरेल अशी प्रतिक्रिया साहित्यिक व कलावंतातून व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मंगळवार येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचे 30 ऑगस्ट पूर्वी भूमिपूजन करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. निरीच्या पाण्याची राजरोसपणे चोरी. पंढरपुरात 11 ऑगस्टला धनगर समाजाचा महामेळावा. पोलीस पाटलावर वाळू माफियांचा हल्ला. पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू. आणि मंगळवारात राज्यस्तरीय संमेलनासाठी अभिनेते प्रदीप पटवर्धन, दिगंबर नाईक, अभिनेत्री गायत्री जाधव, गायक मोहम्मद आयाज, RJ पल्लवी मंगळवारात येणार. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.